आज मी बांगड्याचं कालवण बनवते मालवणी पद्धतीत. तर त्याचं साहित्य मी लसूण घेतलेले 10-12 पाकळ्या आहेत, मीठ घेतले चवीनुसार, मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये, गरम मसाला वगैरे सगळं असतं, दुकानामध्ये सहज भेटतो. खोबरं आहे, मी एवढी एक वाटी किसून घेतलेलं आहे खोबरं ओलं नारळ. चिंच भिजत ठेवलेली होती, चिंच आणि बांगडा आणि तेल घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता. याचं आता वाटण करायचं आहे. लसूण सर्व घ्यायचे नाहीत, लसणाचे 4 पाकळ्या साईडला ठेवायचे आहे, कारण आपल्याला फोडणीला लागणार आहे लसूण. आणि मी आता याचं वाटण करून घेते. मालवणी मसालाही टाकायचा त्याच्यात. एक मोठा चमचा मी मालवणी मसाला घेतलेला आहे. मसाला झालेला आहे, वाटण तयार झालेलं आहे. आता आपण लसूण ठेसून घेऊया फोडणीला. खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्ता यूज करू शकता. जास्त आपल्याला हे करायचं नाही, फक्त थोडस त्याला ठेसायचं आहे. तेल तेल गरम झाले की लसूण टाकायचं आहे ठेसलेला, आणि तो लाल लाल करून घ्यायचा आहे. छान असा लाल झाला की मग आपण मसाला टाकूया. त्याचं वाटण केलेलं आहे ना ते. लसूण लाल होऊपर्यंत आपण असं ते चिंच जे भिजत ठेवलेली आहे थोडंसं त्याला असं हे करून घेऊया, म्हणजे त्याचा आंबट रस तो पाण्यामध्ये मिक्स होईल. गॅस बारीक करायचा आहे. वाटण केलेलं आहे. तुम्ही कोणतेही मच्छीचं कालवण बनवा आणि त्याला लसणाची फोडणी नक्की द्या, खूप छान लागतं कालवणाची टेस्ट. चिंचेचं पाणी टाकून द्यायचंय. मला हाताचा अंदाज आहे म्हणून मी हाताने मीठ टाकते, तुम्ही चवीनुसार मीठ टाका. मी मच्छी स्वच्छ करून घेतलेली, धुवून अशी वगैरे छान. आणि मी हा 2 मच्छीचा मसाला काढलेला, घट्ट मसाला आहे. तर आपल्याला घट्टच कालवण बनवायचं आहे म्हणून मी उकळी येण्याची, उकळी आलेली आहे. आलेली आहे कालवणाला, बघा तुम्ही. तयार झालेले आहे मालवणी पद्धतीत. घरी करा, मला फेसबुकवर फोटो पाठवा, लाईक करा, कमेंट्स करा. फेसबुकवर माझा पेज आहे, पेजला लाईक करा. ही बांगड्याची कालवण्याची रेसिपी आहे. पूर्ण मी थालीच बनवलेली आहे,
बांगडा रस्सा आहे, कालवण आहे, बांगडा फ्राई आहे. हे दोन्हीही रेसिपी मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघा आणि कसं वाटलं ते सांगा. लाईक करा, कमेंट्स करा. फेसबुकवर माझा पेज आहे, ते तुम्ही घरी बनवा आणि माझ्या पेजवर तुम्ही फोटो पाठवा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.